भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा आयोजित MGM हॉस्पिटल कामोटे व कळंबोली लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल प्राथमिक आरोग्य केंद्र लोप यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोहपाडा येथील जनता विद्यालय शाळेच्या सभामंडपात मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी शिबिराची पाहणी केली. या शिबिरात रक्तदान शिबिर, शल्यचिकित्सा, अस्थिरोग सामान्य तपासणी, कान नाक घसा नेत्ररोग, दंतचिकित्सा, त्वचारोग, रक्त तपासणी, ECG, औषधोपचार आदी उपतपासण्या करण्यात आल्या. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना मोफत मार्गदर्शन केले. शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणाऱ्या रुग्णांवर MGM हॉस्पिटलात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यावेळी 700 ते 800 नागरिकांनी तपासणी करून घेतली. यावेळी अनेकांना मोफत चष्मे मिळाल्याने त्यांनी आयोजकांचे आभार मानले व व्यासपीठावर वासंबे मोहपाडा भाजपा पार्टीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे उपजिल्हा अध्यक्ष सुधीरशेठ ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सभापती खेडसाहेब, तालुका अध्यक्ष रामदास पाटील, तालुका सरचिटणीस प्रमोद जांभळे, वासांबे विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, वासांबे पंचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, माजी सरपंच लक्ष्मण पारंगे, शहर अध्यक्ष चेतन जाधव, अमित शहा, नारायण तांडेल, सचिन कुरंगळे, प्रशांत तांबळी, भरत मांडे, विशाल मुंडे, मनोज सोमाणी, अनिल गीत, जयदत्त भुईर, युवा मोर्चा अध्यक्ष नरेश गोपाळे, नरेंद्र गोपाळे, संजय पाटील, प्रमोद खारकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपापल्या भाषणातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. एकही रुपया शासकीय नसताना एवढं मोठं उद्यान स्वतःच्या गावी महाराष्ट्रात कोणी केलं नसेल हे मी जबाबदारीने सांगतो, ते रामशेठनी केले. त्याच्यामुळे यांच्या दातृत्वाच्या कहाण्या अनेक सांगता येतील, परंतु हा परिस्पर्श आम्हाला झालाय त्याच्यामुळे आम्हालाही वाटतं की रामशेठनी सांगितलं समाजाची सेवा करा मतं आपोआप मिळतात आणि तेच आम्ही ध्येय ठेवलंय. आणि त्याच्यामुळे ही गेल्या वर्षी आपण शेठच्या वाढदिवसानिमित्त तिकडे शववाहिनी आणली, ॲम्ब्युलन्स आणली, एअर कंडिशन शववाहिनी ती आपण गोवा रोडमध्ये ठेवतो. त्याच्यानंतर आपण हा फिरता दवाखाना ठेवलाय. शेठ मला अभिमान आहे की हे फिरता दवाखाना आम्ही गेल्या वर्षी चालू केला. गेल्यापासून आत्तापर्यंत डॉक्टर, नर्स, ड्रायव्हर आणि औषधं ही सर्व आपण पुरवतो. ॲव्हरेज त्याचा काढला तर रोज 100 आदिवासी पेशंट हे त्या ठिकाणी तपासले जातात, त्यांना औषधं दिली जातात. मनाला फार समाधान आहे. अनेक रस्ते करतो आपण, गटारं करतो, राजकारणामध्ये रस्ते करतो, हे या सर्व गोष्टी करतो, पण त्या समाजातल्या शेवटच्या माणसाची सेवा करायची संधी मिळते, त्याला रोज औषध जातं, त्याच्यासारखं समाधान दुसरं कुठलंही नाही हे आपण या ठिकाणी जबाबदारी सांगू शकतो आणि ते भाग्य मिळालंय. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळ्या प्रकारचं असं वॅशिंग सरकार झालं आणि त्यांना साथ शिंदे फडणवीस साहेबांची आता मिळाली होती. खरं तर मधल्या काळात 2 वर्षात फडणवीस साहेबांचं आणखीन सरकार जास्त अगोदर असलेलं तर नक्कीच आणखीन भरभरण झाली असती. पण या 2 वर्षात जो कालखंड पडला ती भर काढण्याचं शिंदे फडणवीस सरकार इथं महाराष्ट्रात काम करत आहे. खरंच आपल्याला या गेल्या 4 वर्षापूर्वी जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये वेळेला आपण ह्या पुरण कालापूर अपेल विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश बालदी यांना मत देताना वाटलं असेल की हा आमदार पुरणवरणे इथे येत नाही. मला खात्री आहे की आता सध्याला वाटायला लागलं की अगोदरचे जे काय आमदार पुरण मतदारसंघात मिळाले त्या सर्वांपेक्षा लई भारी असा आमदार आपल्याला मिळालेला आहे. सारखे आम्ही विचारतो पनवेलपेक्षा पुरणपेक्षा ते तुमच्या रसायन भागात, मोहपाडा भागात, चौक भागात या भागामध्ये जास्त वेळा आलेले असतात. त्या भागातले कार्यकर्ते फार मोठे असतात. पनवेलमधले आहेत तर सुरणमधले तर 2-3 आहेत, त्यामुळे तिथले सर्व आहेत.
पण या सर्वांच्या माध्यमातून आज हा वरण मतदारसंघ जो आहे तो नक्कीच सोयी सुविधांनी अगदी सर्वांना पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.